ऐको देवा फारच उकडते बाई, कधी एकदा पाऊस येईल असं झालंय. प्रांजली कुठे गेली? प्रांजली, ए प्रांजली, प्रांजली, ए बाई हळू बोल. असेल आतच असेल ती. गेली कुठे? कुठे जाणार? जा ना, जाऊन बघ जा. ताई तू ना उगीच आम्हाला बाहेर घेऊन गेलीस. अरे असं काय करतोस अजय? त्या प्रांजली आणि अर्जुनला एकमेकांबरोबर थोडा वेळ मिळावा म्हणून आपण बाहेर गेलो होतो ना. म्हणजे? म्हणजे तुला दिसत नाहीये का, दोनच दिवसात ती प्रांजली अर्जुनची किती काळजी घेतेय. म्हणजे तुझी घेते का मिताली एवढी काळजी? हे नशीब तुझं मिल्या. मायाताई. काय ग? मायाताई, प्रांजली नाहीये तिकडे आणि अर्जुन सुद्धा नाहीये. मी दोघांनाही सगळीकडे शोधून आले, कुठेच नाहीयेत ते. असली काळजी घेते ती? ताई ती त्याला बाहेर घेऊन गेली, बघितलंस? तरी मी तुम्हाला सांगत होते, तिच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवू नका. पण नाही, तुमच्या लेखी मी म्हणजे मूर्ख. त्या दोघांना जर का बाहेर कोणी बघितलं ना तर किती मोठा प्रॉब्लेम होईल ताई, माहितीये का तुला? आता ही प्रांजली अर्जुनला घेऊन गेलीये कुठे? अजय, तिच्या घरी जाऊन बघूया, चल लवकर. अर्जुन, मी जरा आर्याकडे जाऊन येते. हा, तू इथेच थांब, अजिबात जाऊ नको. ओके, आलेच. आर्या, प्रांजली. हाय. अगं, मी तुझीच वाट बघत होते. अगं, मी तिथे रिसेप्शन जवळ होते. माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय, ते म्हणाले ते थोड्या वेळाने बाहेर येते. नाईस. पण तू एकटीच का आली आहेस? पार्थ कुठे? तो बघ ना, आलाय. कुठे? अगं, तो बघ ना. कुठे ग? सॉरी, पण ती नर्स मध्ये आहे ना, म्हणून दिसत नाहीये. नंतर ओळख करून देते ना. बर, ठीक आहे. आर्या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी काल तुम्हाला म्हणाले होते ना की डॉक्टर प्रांजली देव माझी मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. बोला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? डॉक्टर, माझा एक पेशंट आहे, ही कॅन नॉट मूव्ह एट ऑल. तो चालू शकत नाहीये, बोलू शकत नाहीये. ही इज जस्ट लाईक अ व्हेजिटेबल. मला त्याच्या ट्रीटमेंट संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. हो, बोला ना. आमच्या रिहॅब सेंटरमध्ये अशाच लोकांवर उपचार केले जातात. पण डॉक्टर, तो पेशंट कुठल्याही हॉस्पिटलच्या थ्रू आलेला नाहीये. म्हणजे आम्ही घरीच त्याचे उपचार करतो. नाही, त्याची काय आवश्यकता नाहीये. मी आर्याला चांगलाच ओळखतो. तिचा एक शब्दच पुरेसा आहे. ओके आर्या. थँक्यू डॉक्टर. आणि दादा कसे आहेत? मस्त आहे.
ओके तुमच्या पेशंटला इकडे सवलतीच्या दरामध्ये ट्रीटमेंट दिली जाईल. तुम्ही काउंटरला जाऊन माझं नाव सांगा आणि एक फॉर्म भरून घ्या. थँक यू सो मच डॉक्टर. यू आर मोस्ट वेलकम. थँक यू. ओके आर्या. थँक यू डॉक्टर. बाय. आर्या अगं तुझे उपकार कसे फेडू तेच कळत नाहीये मला. थँक यू सो मच. अगं उपकार कसले त्यात. हे बघ एका विकलांग मुलाची मदत करण्यासाठी तू हे सगळं करतेस की नाही यात ना माझा खारीचाही वाटा नाही. आणि म्हणतात की नाही ज्याला आपल्या आधाराची गरज असते ज्याला आपण आधार दिला ना की पुण्य मिळत. मग हे असं उपकार वगैरे बोलून माझं पुण्य कमी करू नको प्लीज. नाही करत. चल तुझी पारची ओळख करून देते. चल एक मिनिट. हा रोहित बोल. अरे मी इथे प्रांजलीला भेटायला आले. हो का. बरं मी आले लगेच. बाय. सॉरी प्रांजली पण मला घरी जावं लागेल. रोहित माझी वाट बघतोय. तेवढा फॉर्म तू भरून घेशील का प्लीज. इट्स ऍब्सोल्युटली ओके. आय विल मॅनेज. तू जा. पण पार्थ तो आता इथे नेहमीच येणार आहे ना. नंतर कधीतरी ओळख करून देईल. तुला महत्वाचं काम आहे ना. तू नी. चल बाय. बाय. मावशी. मावशी 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 काय चाललंय काय चाललंय काय झालं मावशी इतकं प्रेम काय येते आज. कारण आज मी खूप खुश आहे. मी खूप चांगलं काम केलंय. कोणतं काम केलंयस. आज मी एका विकलांग मुलाची मदत केली आहे मावशी. त्याला रिहॅब मध्ये ऍडमिट केलंय. आणि अशा लोकांची मदत केल्यावरती खरंच खूप बरं वाटतं ग. आपण आपल्यासाठी केल्यावर जेवढा आनंद मिळतो ना त्याही पेक्षा जास्त जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत केल्यावर आनंद मिळतो ना तो खूप जास्त असतो ग. हो ना. खरंय तुझं म्हणणं. अगं यालाच कर्म म्हणतात. माणसाचा जन्म मृत्यू हे सगळं त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणूनच गीतेत भगवान कृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलंय कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे कोणतीही आशा न करता कर्म करत राहा. पार्थ. काय म्हणालीस. त्या मुलाचं नावही पार्थ आहे. बर तू पूजा कर. मी आलेच. ठेव तू. अरे गेला 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 तो. अरे अरे बापरे मेला वाटत. अरे मेले बघतोस काय. वाचव त्याला. कोणी वाचवायचं नाही त्याला. अगं वेडी आहेस का तू. मी त्याची डॉक्टर आहे आणि तो माझा पेशंट आहे. विल हँडल इट. ओके अर्जुन. अर्जुन इकडे वाग.
अर्जुन ही ओढणी घे पुढे ये अर्जुन अंजली म्हणते की माझा अर्जुन आता या जगात नाहीये.